पण हे सगळं प्रकरण, हे आरोप प्रत्यारोप हे केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर ईडीच्या छापेमारीवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर तोफ डागले. आणि त्याचं कारणही तसंच आहे. केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आणि या सगळ्याला संदर्भ आहे बिहारचा, पाहूया. केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून केंद्रीय राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. लँड ऑफ जॉब प्रकरणी सीबीआय आणि ईडीनं लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाची झाडाझडती घेतली. ईडीच्या या छाप्यांचे पडसाद केंद्रीय राजकारणात उमटले आहेत. विरोधकांचा बुलंद आवाज ज्यामुळे भाजप सरकार एवढं भयभीत झालंय का? सरकार सगळी अस्त्र वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा राजकारण करतय. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर एजन्सी मार्फत करण्यात आलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. जनता सगळं पाहतीये, ती याचा हिशोब घेईल, असं ट्विट काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केलंय. खरे तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या या कारवायांवर विरोधकांकडून यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले गेले होते. राजकीय सूडबुद्धीतून या कारवाया केल्या जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आपके लोग 12 घंटे से बैठे, कोई पूछताछ नहीं, बैठे हुए हैं, 10 मिनट की पूछताछ, बैठे हुए हैं, क्या चाहते हैं? नई रवायत कर रहे हैं? राजनीतिक लड़ाई राजनीतिक तौर पर लड़की है, ये लोकतंत्र के लिए उचित नहीं है, सार्वजनिक जीवन के लिए उचित नहीं है. देश पातळीवरील ईडीच्या कारवायांवर नजर टाकल्यास दिल्लीच्या आप सरकारमधील दोन मंत्र्यांना ईडीनं गजाआड केलंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री सत्येंद्र जैन तर कथित दारू घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवर ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. आखिरकार इस किंग पिन के चलते जो एक्साइल पॉलिसी बनी, जो कमीशन के दाम 4% से 12% कर दिए गए, जो भ्रष्टाचार का पैसा इकट्ठा किया गया, जो बाहर के राज्यों के लोगों की इन्वॉल्वमेंट से लेकर हर तरह के इसमें जो बातें सामने आई हैं, उस पर अरविंद केजरीवाल जी की खामोशी क्यों? केंद्र सरकार विरोधात उभ्या ठाकलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांची शनिवारी दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. आता के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनं केंद्र सरकार विरोधात बॅनरबाजी सुरू केली आहे. एकीकडे ईडीकडून एकाच वेळी विविध पक्षाच्या नेत्यांची चौकशी केली जाते, तर दुसरीकडे कर्नाटक भाजप आमदाराकडून जप्त करण्यात आलेल्या 6 कोटींवर ईडी गप्प काय असा सवाल प्रियंका गांधींनी उपस्थित केला. ईडीच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.